बाईकवरील स्टंटचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. असाच एक सूरतमधील व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी चालत्या बाईकवर स्टंट करत रोमांस करताना दिसतायत. हा व्हिडिओ सूरतच्या पाल भागातील आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कपल विरोधात कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर आता या कपलनं सोशल मीडियावर आपल्या चुकीसाठी माफी मागितली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ 6 दिवसांआधी बनवला गेला होता. या व्हिडिओमध्ये अब्दुल रहमान मोहम्मद इम्तियाज हा तरुण आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत दुचाकीवर फिरत होता. पोलिसांनी रस्त्यावर बाईक स्टंट केल्याप्रकरणी रहमान विरोधात कलम 279 अन्वये गुन्हा दाखल केलाय व त्याकडून दंडही वसूल केलाय. मात्र तुर्तास त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. रहमान बीकॉमचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर त्यानं आपल्या बाईक स्टंटसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागितली आहे. रहमान या व्हिडिओमध्ये म्हणत आहे की मला माहिती नाही मी काही चुकीचं केलं, मात्र मला हे मान्य आहे की विना हेल्मेट अशा प्रकारचा स्टंट नाही करायला पाहिजे. रहमान पुढे म्हणतो, मला नाही माहीत आमच्या विरोधात कोणी तक्रार केली, मात्र मी त्या व्यक्तीचे आभार मानतो ज्याच्या तक्रारीमुळं मला माझी चूक समजली. रहमान म्हणाला, नकळत मी हे जे काही केलं त्यासाठी माफी मागतो. तुम्ही देखील दुचाकी चालवत असाल तर मास्क आणि हेल्मेट नक्की वापरा. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.